कुडाळ तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज वितरणाचा बोजार वारा दिसून आलाय. मान्सूनच्या आगमनाने पहिल्याच पावसात अनेक गावातील वीज दोन दोन दिवस गायब असल्याचे पाहायला मिळत आहे. नैऋत्य मान्सूनचं आगमन 7 जूनला झाल्यानंतर दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी वीज गायब असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. वीज वितरणाला अनेक वेळा अर्ज करूनही दुर्लक्ष केल्यामुळे हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिवाय ग्रामीण भागात वीज वितरणचे अपुरे कामगार, ट्रान्सफॉर्मरच्या समस्या, कमी दाबाचा वीज पुरवठा, खराब झालेले विद्युत पोल, विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी यामुळे सतत वीज जात असल्याने हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. मानगाव खोऱ्यातील डोंगराळ भाग म्हणून ओळखले जाणारे अंजिवडे, उपवडे, बसोली, गोठोस, नानूर, शिवापूर, फुटब्रिज या भागात गेले 2 दिवस वीज गायब आहे. ही तर पावसाची सुरुवात असून पहिल्याच पावसाच्या सुरुवातीला अशी परिस्थिती असल्याने अजून 4 महिने पाऊस असताना किती समस्यांना तोंड द्यावे लागणार, याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. कोकण लाईव्हसाठी कृष्णा सावंत, कुडाळ.